शहरातील गोसावी कॉलनी येथे चक्रधर नगर मार्गाने जाणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करीत लुटणाऱ्या तिघांना राजापेठ पोलिसांनी सायबर पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे. ईश्वर गजानन खडेकर, प्रणव मुरलीधर वरेकर, संदेश मिलिंदराव उल्ले अशी अटकेतील लुटरांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार शहरातील कॉटन ग्रीन कॉलनी येथील रहिवासी श्रीकांत पुरुषोत्तम देशमुख हे गेल्या 16 डिसेंबरला गोसावी कॉलनी ते चक्रधर नगर मार्गाने पायदळ जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या ईश्वर, प्रणव व संदेशने त्यांना अडवून मारहाण केली. यानंतर त्यांच्यातील रोख 3000 रुपये, मोबाईल व सोन्याची अंगठी असा एकूण 15000 रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. त्या प्रकरणी श्रीकांत देशमुख यांचे पुतणे अर्जुन मधुसूदन देशमुख यांनी राजापेठ पोलिसात तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. यामध्ये सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली असता मोबाईल लोकेशन मिळाले. या आधारे राजापेठ पोलिसांनी तिघांनाही अटक केली. राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, API कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने सदरची कारवाई केली. आरोपींकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आल्याने पोलीस यांची कसून चौकशी करीत आहेत.